युट्यूब चॅनल. तर आज जसं की तुम्हाला माहितीये की आम्ही ट्रिपला जाणार आहोत. सो आजच्या दिवशी आम्ही ट्रिपला निघणार आहोत. आजपासून आम्हाला ऑफिसला सुट्टी आहे. सो ऑलमोस्ट 10 दिवसांची सुट्टी आहे आणि आम्ही तर खूप एक्सायटेड आहे. सूरज, येस, खूप जास्त एक्सायटेड आहे. सर, बॅग्स पॅक्ड आहेत अँड खूप हेवी बॅग झालेल्या आहेत. अँड अजून एक गोष्ट म्हणजे ती बॅग्स जे आम्ही पॅक केलेल्या, तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओ मध्ये 2 दिवसापूर्वीच बॅग्स पॅक करून झालेल्या, पण तरी छोट्या मोठ्या गोष्टी ज्या राहिल्या होत्या त्या भरण्यासाठी बिलकुल पण जागा नव्हती. आणि त्यासाठी आम्ही एक दुसरी गोष्ट मागवलेली आणि जी की खूप कामाची होती. आणि मी खरं सांगतो, जर तुम्ही कोणीही ट्रेकला किंवा कोणत्या तरी लांब ट्रिपला जात असणार जिकडे तुम्हाला सामान जास्त न्यायचं आहे पण तुम्हाला बॅग छोटी आहे, तर एक व्हॅक्युम पंप म्हणून आहे आणि व्हॅक्युम बॅग देतात. तर सामान सर्व त्या व्हॅक्युम बॅग्स मध्ये भरायचा आणि तो पंप फक्त तुम्हाला काहीतरी 15 ते 20 वेळ पंप करावा लागेल आणि त्याच्यातली सर्व हवा चालली जाते आणि पूर्ण त्याचं कंप्रेस होतं. दुसरी गोष्ट, मला डाऊट होता की त्याच्याने इस्त्री केलेले कपडे खराब होतात का? नाही, बिलकुल पण खराब होत नाही, फक्त हवा जाते. जेव्हा तुम्ही ते बॅग उघडणार, तुमचा शर्ट किंवा जे पण तुम्ही आउटफिट घालता त्याला थोडं पण खराब ना होणार, इस्त्री जशी तशी राहते. तर ती खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही ऑर्डर केली आहे, लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, तुम्हाला जेव्हा गरज असेल तुम्ही नक्की ऑर्डर करा. येस, आणि आम्हाला पहिल्यांदा वाटलं की आम्हाला गरज लागणार नाही, त्या बॅगमध्ये आमचं सगळं सामान फिट होईल, बट असं झालं नाही. कारण काय, स्वेटर्स वगैरे होते आणि वॉर्म कपडे होते तर ते सगळे फुगून गेले आणि सगळी बॅग म्हणजे ऑलमोस्ट भरलेली. म्हणून आम्ही परत ते व्हॅक्युम बॅग्स मागवल्या आणि त्याच्यानंतर सगळं सामान फिट. अजून काही गोष्टी ठेवायच्या बाकी आहेत, पण त्याच्या आधी आम्ही निघालोय आता पनवेलला जायला. कारण काय, मला ट्रिपला जाण्याच्या आधी मम्मीला सुद्धा भेटायचं आहे अँड आज इलेक्शन सुद्धा आहे. सो ग्रॅज्युएशन ज्यांचं कम्प्लीट झालंय त्यांच्यासाठी इलेक्शन आहे, तर त्याचीला वोट करायला आम्ही वोटिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर परत घरी जाणार आहोत. आणि घरी गेल्यानंतर बॅग्स उचलायचे आहेत आणि निघायचं आहे ट्रिपसाठी. आणि कुठली ट्रिप आहे, कुठे जाणार आहोत, बऱ्याच लोकांनी खूप सारे गेसेस केलेले आहेत, ते सगळे मी वाचलेत आणि सगळे बघितल्यानंतर मला तर जास्त एक्साइटमेंट आहे तुम्हाला सांगायची की मी कुठे चालले. मध्ये शेवटपर्यंत तुम्हाला थोडी आयडिया येईल आणि समजेल की आम्ही कुठे चाललोय ते. सो स्टे ट्यून. मम्मीला भेटायला जायचं होतं पण वेळ जास्त नाहीये म्हणून आम्ही मम्मीलाच खाली बोलू दे. आम्ही चाललो ते आज इलेक्शन होत ना, ते जे ग्रॅज्युएट झालेत ना त्यांचं कुठलं तरी इलेक्शन होत, ते सुमित दादानी आणि दादानी नाव नोंदवलेलं. सो त्याच वोटिंग होत. कुठे होत? सिकेटी कॉलेजला होत, सिकेटी स्कूल मध्ये होत. हो का? जबाबदार नागरिक. जबाबदार नागरिक. आज सुट्टी असून सुद्धा येऊन वोट केले मी. बरोबर आहे, स्पेशल सुट्टी घ्यायची गरज नाही. आणि आता मी चाललो थोडीशी पेट पूजा करायला. कालच सांगितलं तुला मी रील वगैरे काढण्यासाठी इकडे तिकडे वाकायचं नाही, व्यवस्थित जा, व्यवस्थित या आणि जास्त हे नका करू. काय ड्रायव्हिंग वगैरे खाली वाकून ते खूप बघू नका. कुठून रस्ते? हा, बाईकवर समजा जावे गेले तर ग मग वाकून नको बघू. डोंगरावरून खाली डोंगरावरून हो आणि गाडी पण जोरात नाही चालवायची हळू. ऐकले सगळे सगळे इन्स्ट्रक्शन सांगलेत मम्मीने, सगळे इन्स्ट्रक्शन सांगितले. अजून आई पप्पांची इन्स्ट्रक्शन बाकी आहे, ते घरी गेले. एन्जॉय करा, रील रील वील हे करण्यासाठी हे करू नका. सूरज बोललेलं प्राचीला सांग. नाही नाही, आम्ही सेफली जाऊ, सेफली येऊ आणि सगळे काळजी घेऊ. तू सूरज माझी काळजी घेईन, मी सूरजची घेईन. सो आम्ही आलोय सूरजच्या फेवरेट भूषण ज्यूस सेंटर मध्ये. तसं दुकान पण खूप फेमस आहे पनवेल मध्ये. म्हणजे ऍक्च्युली नाही, जे आम्ही लहानपणी यायचो ना तेव्हा इकडनं साईडनं जाताना ना फक्त वास जरी आला ना पावभाजीचा तेव्हा साडेचा पावभाजी खायची आहे. सांगू सांगते
आहे तुमच्या काय इन्स्ट्रक्शन? स्कूल मध्ये असताना दीदी माझ्या आधी सोबत दीदी त्याला सांगू ठेवायचे असं करायचंय तसं करायचंय, त्यामुळे मला सांगायची गरज पडत होती. तू पण घेऊन ठेवायचं आणि फटाफट रेडी झालोय आणि आता निघणार आहे. सगळी तयारी झाली आहे. लास्ट टाइम लास्ट मिनिट जी बॅग पॅकिंग राहिलेली होती ते सुद्धा कम्प्लीट केली आहे. अँड येस फायनली आमची ट्रिप स्टार्ट होणार आहे. रात्री जरी ऑफिसला गेली ना पप्पा तर रोजच आहे सर. कुठपर्यंत आली? 7:30 तिला फोन करणार. पप्पा करमेल ना? नाही बिचारे. आम्ही करू तुम्हाला कॉल रोज व्हिडिओ कॉल. सवय झाली ना. आगाऊपणा करू नका. मोठा मोठा झाला का आगाऊपणा सुटत नाहीच्या मागे जास्त जाऊ नका. एकमेकांची काळजी घ्या. हे करायचं बंजी जंपिंग. बंजी जंपिंग करणार ताजे फटका दे शिलायला. उचल उचल किती जणांचे कपडे भरले त्याच्या. अजून तिसरी पण आहे. यातच घामाला तिला कसं वाटतं प्राची? खूप एक्साइटेड. नको नको येतो पप्पा. आली आहे गाडी खाली. चला बाय 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 बाय. चलो हो आम्हाला इन्स्ट्रक्शन होते की पर पर्सन एकच बॅग पाहिजे. आणि ही जी ट्रिप आहे ती पूर्णपणे आम्ही प्लॅन नाही केलेली आहे. सूरजच्या फ्रेंड्सने प्लॅन केलेली आहे आणि आम्ही जस्ट बॅग पॅक करून निघालेलो आहोत. सो आम्हाला काहीच आयडिया नाही आहे बट धमाकेदार ट्रिप होणार आहे. मी तर खूप एक्सायटेड. मी आधीपासून कशी बोलले मी रात्रीपासूनच एक्सायटेड आहे. मी सूरजला रात्रभर सुद्धा झोपून दिलेलं नाही. आता लाऊंजमध्ये गेलेलो ॲक्च्युली आणि लाऊंजमध्ये मला एंट्री नाही मिळाली. फक्त सुरईला एंट्री मिळालेली. सो त्याचं कारण असं आहे की आता लाऊंजमध्ये वेगवेगळ्या कार्ड्सवरती जे पहिले ऑलमोस्ट सगळ्या कार्ड्सवरती ऑफर अप्लाईड होती ती आता त्या लोकांनी लिमिटेड लोकांना केलेली आहे. म्हणजे जे प्रीमियम कार्ड्स आहेत
कोणत्याही बँकचे जे एकदम टॉपवाले कार्ड्स आहेत ना त्यांच्यासाठी स्वस्त आहे. पण आमच्याकडे ते एकच होतं सायकल मला चेक करा. आणि सुरजी जायची बिलकुल इच्छा नव्हती बट मी सांगितलं त्याला की तू जाऊन ये. तिकडे जाऊन काय इच्छा नाही झाली माझी. मी शेवटी आलो इकडे कुठे आलं दाखव. मी मॅकडॉनल्ड्स मध्ये बसलेली सो सुरचं मन नाही लागत आहे माझ्याशिवाय. सुरू म्हणजे एकट्यामध्ये मजा नाही आहे. एकट्यामध्ये नाही मजा. सरळ असले तरच मजा. बाराची रात्रीची फ्लाईट म्हणून आपण बसलो. आमचा डिनर झालेला आहे अँड त्याच्यानंतर आता आम्ही फ्लाईट बोर्ड करणार आहे. आणि मॉर्निंग आमची जी असणार आहे ना ती आमच्या डेस्टिनेशनला असणार आहे. जी कुठे आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात त्याच्यामध्ये काही काही लोकांनी बरोबर गेसेससुद्धा केलेलं आहे. तर कमेंट्समध्ये जे होतं त्याच्यापैकीच एक आहे दॅट इज ट्रू. कुठे येतं तुम्हाला लवकर. वाजलेत आणि आम्ही आलो आहे आता दिल्ली एअरपोर्टला. परत दिल्ली एअरपोर्टच्या गेटमधनं एंटर केलं आहे. परत बॅगेज चेक इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर फ्लाईट बोर्ड करायची आहे. सो येस आम्ही म्हणजे इंटरनॅशनल तर नाही चाललो आहे एवढं तर मला आतापर्यंत समजलंच असेल कारण की आमचे पासपोर्ट्स वगैरेचे फोटोज नाही टाकलेले आम्ही. तर आम्ही चाललो आहे डोमेस्टिकला आणि डोमेस्टिकची ही आमची लग्नानंतरची फर्स्ट ट्रिप आहे. आम्ही 2-3 ट्रिप केल्या पण त्या सगळ्या इंटरनॅशनल केलेल्या होत्या आणि ही लग्नानंतरची डोमेस्टिकवाली आमची फर्स्ट ट्रिप आहे. प्राचीच्या आवडत्या डेस्टिनेशनवरती आहे. मी म्हणूनच बोलते ना माझीपासून की मी खूप एक्सायटेड आहे खूप एक्सायटेड आहे. तर त्याचं कारणसुद्धा असंच आहे की माझी खूप दिवसांची एक इच्छा होती ती पूर्ण होणार आहे. हो ना सूरज. म्हणजे तुम्हाला ना व्हिडिओ मध्ये एवढं असं समजणार नाही पण डोळ्यांनी जे बघतोय ते खूप सुंदर आहे. आणि इवन जेव्हा फ्लाईट मध्ये येतो ना फ्लाईट मधून सुद्धा जो व्ह्यू होता तो खूप सुंदर होता. इथे थोडंच छान आहे म्हणजे असं डोळ्यांनी बघायला जास्त सुंदर आहे. इथूनच एवढा सुंदर येतं तिथपर्यंत गेल्यानंतर किती सुंदर असेल याचा तुम्ही विचार पण नाही करू शकत. इथे आल्यानंतर जरा खूप जास्त अल्टिट्यूडवरती आहे म्हणून थोडा श्वास फुलतो आहे. थोडं आराम करायची गरज आहे तो आम्ही आता थोडा वेळ आराम करणार आहे अँड देन त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत फिरण्यासाठी.